मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ वांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकानं अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये किंमत असलेले मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला. हुसेन कोंडिबा तांबोळी वय 64 वर्ष, लतीफ हुसेन जमादार वय 65 अशी अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावं आहेत. तांबोळी व जमादार हे दोघेही दुर्मिळ जातीचा मांडूळ या सापाची विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी दोघांकडे बोगस ग्राहक पाठवून 45 लाख रुपयात मांडूळ सापाचा सौदा ठरवला. मांडूळ साप घेऊन खंडेराजुरी येथे दोघेजण विक्रीसाठी आल्यानंतर पोलीस पथकानं दोन जणांना 3 किलो वजनाच्या मांडूळ सापासही ताब्यात घेतले. सापाच्या तस्करी प्रकरणी तांबोळी व जमादार विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय व मांडूळ साप वन विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. सापाची तस्करी करणाऱ्या टोळीचा सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. काल संध्याकाळी मिरज विभागाचे DYSP माननीय श्री धीरज पाटील साहेब यांना एका बातमीदारकडून बातमी मिळाली होती की खंडेराजुरी या भागामध्ये 2 इसम अजगर महांडूळ होतं, महांडूळ विकण्यासाठी येणार आहेत अशी खात्रीची बातमी मिळाल्यामुळं त्यांनी ती बातमी त्यांच्या मिरज शहरचे PSI गोसावी यांना आणि स्टाफला सांगितली आणि कारवाई करायला सांगितली. त्याप्रमाणे हे गोसावी PSI गोसावी नंतर स्टाफ आणि DYSP साहेब हे खंडेराजुरी या ठिकाणी गेले, सापळा लावला आणि बरोबर सापळा लावल्याप्रमाणे माहितीप्रमाणे 2 इसम ते ओढ्याच्या काठी बसले होते आणि त्यांना अटकला असता, संशयामुळे अटकला असता त्यांच्या पिशवीमध्ये, त्यांच्यावर असलेल्या पिशवीमध्ये गोणीमध्ये ते मांडूळ जातीचा सर्प आढळून आलेला आहे आणि तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांची नावं आहेत हुसेन कोंडिबा तांबोळी, माधवनगर साहेब 64 वर्षाचा इसम आहे आणि दुसरा आहे लतीफ हुसेन जमादार 68 वर्षाच्या आहेत. अशा दोघांच्याकडनं हे संजोग कॉलनी सांगली असे इथं राहत आहेत ते आणि यांच्याकडनं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना विक्रम कांबळे या खंडेरीच्या खंडेराजुरीच्या इसमानं विकलं असेल त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल केलेला आहे, गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे या दोन आरोपींना. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 39 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे काल आणि दोघांना अटक केलेली आहे त्यांना आणि या मांडळाची किंमत अंदाजे 47 लाख रुपये सांगितलेली आहे.